राज्यासह नागपुरातही कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 65 नवीन बाधितांची नोंद झाली. यासह जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 355 वर पोहोचली आहे. एकीकडे देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसते. मुंबई दिल्ली प्रवास करून आलेल्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. शुक्रवारी शहरात 46 आणि ग्रामीणमध्ये 19 असे एकूण 65 नवीन बाधित आढळून आले. यासोबतच जिल्ह्यातील सक्रिय बाधित संख्या 355 वर पोहोचली आहे. शुक्रवारी ग्रामीणमध्ये 346 आणि 1208 RT-PCR चाचण्या करण्यात आल्या. तसेच एकूण 345 अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. सध्या 355 रुग्णांपैकी 351 रुग्ण गृहविलगीकरणात आहेत तर 4 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात भरती रुग्णांपैकी 1 रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात, 1 रुग्ण 7-स्टार किंग्जवे हॉस्पिटलमध्ये 1 आणि रेल्वे रुग्णालयात 1 रुग्ण उपचार घेत आहे. शुक्रवारी ग्रामीणमध्ये 26 आणि शहरात 34 रुग्णांनी म्हणजेच एकूण 60 बाधितांनी कोरोनावर मात केली.